नमस्कार मित्रांनो, पीपीओच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी आज मी एक नवीन यूट्यूब चॅनल चालू करत आहे की ज्या चॅनलमधून आपल्याला मराठीमधून पीपीओ व्यवसायाची साध्या सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी माहिती मिळेल। हा चॅनल तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि त्या ठिकाणी पीपीओ व्यवसायाची जी माहिती आहे ही माहिती सहज साध्या आणि सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी मला मार्गदर्शन करा। त्याचप्रमाणे लाईक करून आपण त्या ठिकाणी माझा उत्साह वाढवा। तर आज आपण पीपीओ व्यवसायाचे कॉम्प्रेशन मोल्डिंग हे प्रकरण शिकणार आहोत। या कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन मध्ये त्या ठिकाणी आपण कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनचा उपयोग कशासाठी केला जातो, त्यासाठी कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरलं जातं, त्यानंतर त्या ठिकाणी कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन चे वेगवेगळे भाग कोणते, कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनचे प्रकार कोणते याविषयी त्या ठिकाणी आपण माहिती जी आहे ही माहिती अभ्यासणार आहोत। ही माहिती अभ्यासत असताना साध्या सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी माहिती तुम्हाला कशी अवगत करून देण्यात येईल याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी करत आहे। सर्वप्रथम कॉम्प्रेशन मोल्डिंग ही जी मशीन आहे या मशीनचा उपयोग प्लास्टिक प्रोसेसिंगमधील थर्मोसेट मटेरियलसाठी केला जातो की जे थर्मोसेट मटेरियल त्या ठिकाणी फक्त एकदाच वापरता येतं म्हणजे ते पुन्हा रिसायकल करता येत नाही। अशा असणाऱ्या या कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनवर विविध प्रकारच्या गृहउपयोगी इंडस्ट्रियल वस्तू, इलेक्ट्रिकल वस्तू बनविल्या जातात की ज्यामध्ये आपल्याला माहीत असणाऱ्या कुकर्सचे हँडल्स, लाईट्सची बटन्स, पिन्स, प्लग्स, रिले, आयर्न कनेक्टर या प्रकारच्या वस्तू ज्या आहेत या कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनवर थर्मोसेट मटेरियलपासून बनविल्या जातात। थर्मोसेट मटेरियलमध्ये प्लास्टिक मटेरियलमध्ये त्या ठिकाणी प्रामुख्यानं फेनॉल फॉर्मल्डिहाइड, युरिया फॉर्मल्डिहाइड, मेलामाइन फॉर्मल्डिहाइड, इपॉक्झी, पॉलिएस्टर रेझिन या प्रकारची थर्मोसेट मटेरियल्स उपलब्ध आहेत। आपण घरगुती वापरातील आयर्न कनेक्टरच्या जे पिन्स पाहतो या फेनॉल फॉर्मल्डिहाइड मटेरियलपासून बनवलेले असतात की ज्याला आपण त्या ठिकाणी बॅकेलाइट असं देखील म्हटलं जातं। हे रंगानं काळपट तपकिरी असल्यामुळं आणि या मटेरियलचा शोध लिओ बेकलंड या शास्त्रज्ञानं लावल्या असल्यामुळं त्या ठिकाणी या मटेरियलला बॅकेलाइट असं देखील म्हटलं जातं। बॅकेलाइट हे एक थर्मोसेट मटेरियल आहे आणि ते थर्मोसेट मटेरियल कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनवर प्रोसेस केलं जातं। कॉम्प्रेशन मोल्डिंग सायकल कशा प्रकारे आहे याविषयी माहिती घेत असताना कॉम्प्रेशन याचा अर्थ दाब, थर्मोसेट मटेरियलला उष्णता आणि दाब देऊन आकार दिला जातो म्हणून या पद्धतीला त्या ठिकाणी कॉम्प्रेशन मोल्डिंग पद्धत किंवा प्रोसेस असं त्या ठिकाणी म्हटलं जातं। या कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनची सायकल आपण विचारात घेतली तर प्रथम मोल्डवर कुठल्याही प्रकारचा दाब न देता मोल्ड त्या ठिकाणी बंद केला जातो आणि या मोल्डला थर्मोसेट मटेरियलच्या वितलन बिंदूप्रमाणे उष्णता दिली जाते, याला प्री हीटिंग असं म्हटलं जातं। म्हणजे मोल्डवर मोल्डमध्ये कुठल्याही प्रकारचं मटेरियल न टाकता मोल्डला जी उष्णता दिली जाते त्याला प्री हीटिंग ऑफ मोल्ड असं म्हटलं जातं। प्री हीटिंग ऑफ मोल्ड नंतर दुसरी जी सायकल आहे की ज्या सायकलला म्हटलं जातं चार्जिंग ऑफ मोल्ड। यामध्ये त्या ठिकाणी वस्तूच्या वजनाएवढे मटेरियल मोल्डच्या कॅव्हिटीमध्ये चार्ज केले जाते, टाकले जाते म्हणून यास चार्जिंग ऑफ मोल्ड असं म्हटलं जातं। नंतर तिसरी सायकल आहे की ज्या सायकलला म्हटलं जातं डी गॅसिंग ऑफ मोल्ड। मोल्डला दिलेल्या उष्णतेमुळे मोल्ड बंद करत असताना मोल्ड कॅव्हिटीमध्ये जे गॅसेस तयार होतात हे गॅसेस बाहेर निघून जाण्यासाठी डी गॅसिंग ऑफ मोल्ड करावं लागतं की ज्यामध्ये मोल्ड बंद करून 3 ते 5 mm उघडून पुन्हा बंद केला जातो आणि मोल्ड कॅव्हिटीमध्ये असलेले गॅसेस व हवा जी ही हवा बाहेर काढली जाते याला डी गॅसिंग ऑफ मोल्ड असं म्हटलं जातं। याला ब्रीदिंग ऑफ मोल्ड असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं। तिसरी सायकल आहे त्या ठिकाणी क्युरिंग ऑफ मोल्ड। मोल्ड डिगॅसिंग केल्यानंतर मोल्डवर योग्य तो दाब देऊन
दीडशे ते साडेसातशे केजी पर सेंटीमीटर स्क्वेअर एवढा दाब देऊन मोल्ड पूर्णपणे बंद केला जातो आणि मोल्डमध्ये मटेरियल जे थर्मोसेट मटेरियल आहे या थर्मोसेटमधील यांत्रिक आणि इलेक्ट्रिक गुणधर्म विकसित होऊन त्या मटेरियलने मोल्ड कॅव्हिटीचा आकार धारण करण्यासाठी जो वेळ दिला जातो त्याला क्युरिंग टाइम असं म्हटलं जातं. कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनमध्ये वस्तू तयार करण्याचा क्युरिंग टाइम हा समय परत्वे बदलला जातो. तो टाइम सर्वसाधारणपणे 3 ते 5 मिनिटे इतका दिलेला आपणास पाहावयास मिळतो. क्युरिंग सायकल पूर्ण झाल्यानंतर पुढची जी सायकल आहे ज्या सायकलला म्हटलं जातं ओपनिंग ऑफ मोल्ड. ओपनिंग ऑफ मोल्ड तयार झालेला मोल्ड कॅव्हिटीमध्ये तयार झालेला जॉब मोल्डपासून वेगळा करण्यासाठी मोल्ड आपल्याला उघडावा लागतो आणि मोल्ड उघडल्यानंतर इजेक्टर पिन्सच्या साह्यानं तयार झालेला जॉब मोल्डपासून वेगळा केला जातो. याला इजेक्शन ऑफ जॉब असं म्हटलं जातं. या पद्धतीनं त्या ठिकाणी जॉब मोल्ड कॅव्हिटीमधून बाहेर काढल्यानंतर त्या जॉबला फिनिशिंग केले जाते व पुढील सायकलसाठी मोल्ड कॅव्हिटी क्लीन केली जाते. याला क्लीनिंग ऑफ मोल्ड असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर या पद्धतीनं आपल्याला कॉम्प्रेशन मोल्डिंगची जी सायकल आहे ही सायकल सांगता येते. अशी असणारी ही जी कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन आहे या कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनचे उपयोगानुसार त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकार पडले जातात. त्यामध्ये सर्वात पहिला प्रकार आहे हँड कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन. या हँड कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनला टॉगल लिव्हर प्रेस कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन असं देखील म्हटलं जातं. या हँड कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनवर त्या ठिकाणी लहान आकाराच्या थर्मोसेट मटेरियलपासून वस्तू ज्या आहेत या वस्तू त्या ठिकाणी तयार केल्या जातात. कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सेमी ऑटोमॅटिक कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन. या सेमी ऑटोमॅटिक कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनचे देखील 2 उपप्रकार पडतात. त्यामध्ये त्या ठिकाणी सेमी ऑटोमॅटिक हायड्रॉलिक प्रेस अप स्ट्रोकिंग कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन व दुसरा प्रकार सेमी ऑटोमॅटिक हायड्रॉलिक प्रेस डाऊन स्ट्रोकिंग कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन. या कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनचा उपयोग जॉब परत्वे केला जातो. या दोन्ही मशीन्स त्या ठिकाणी सेमी ऑटो पद्धतीने ऑपरेट होतात म्हणून यांना सेमी ऑटोमॅटिक हायड्रॉलिक प्रेस कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन असं म्हटलं जातं. आज आपण हँड कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन आणि हँड कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनचे असणारे विविध भाग त्यांचं कार्य व हँड कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन चालविण्याची पद्धती याविषयी माहिती जी आहे ही माहिती त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. या ठिकाणी हँड कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनची माहिती पाहत असताना हँड कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन जे आहे या हँड कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनचे त्या ठिकाणी असणारे वेगवेगळे भाग जे या भागांचा आपण अभ्यास करणार आहोत पार्ट्स. या भागांमध्ये त्या ठिकाणी पहिला भाग येतो की ज्याला म्हटलं जातं टॉप प्लेटन. टॉप प्लेटन. दुसरा भाग येतो त्याला म्हटलं जातं बॉटम प्लेटन. तिसरा भाग येतो त्याला म्हटलं जातं मोल्ड. चौथा भाग येतो त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं टेम्परेचर रेग्युलेटर. पाचवा भाग येतो त्याला म्हटलं जातं टॉगल. टॉगल. सहावा भाग येतो त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं स्ट्रोक हँडल. या पद्धतीनं कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनचे आपणास वेगवेगळे भाग जे आहेत हे भाग त्या ठिकाणी सांगता येतील. कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनमध्ये वरील बाजूला टॉगल लिव्हरला जी प्लेट जोडलेली असते त्या प्लेटला टॉप प्लेटन असं म्हटलं जातं. या टॉप प्लेटनवरच कोअर स्वरूपाचा मोल्ड जो आहे हा मोल्ड त्या ठिकाणी बसविलेला असतो. या पद्धतीनं कोअर स्वरूपाचा मोल्ड कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनवर बसविलेला असतो. ही जी असणारी टॉप प्लेटन आहे
ही टॉप प्लेटन वरच्या बाजूला असते म्हणून याला टॉप प्लेटन असं म्हटलं जातं, किंवा याला टॉप ब्लास्टर असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. टॉप प्लेटनच्या खालच्या बाजूला हा मोल्ड बसवत असताना या ठिकाणी मोल्डला दिलेल्या स्लॉटमध्ये या ठिकाणी मोल्डला उष्णता देण्यासाठी हीटर्स बसवलेले असतात. त्या हीटर्समध्ये जर हीटर्स चौकोने असतील तर त्यांना प्लेट हीटर्स असं म्हटलं जातं, ते गोलाकार असतील तर त्यांना त्या ठिकाणी रॉड हीटर असं म्हटलं जातं. हे हीटर्स मशीनच्या क्षमतेप्रमाणे 500 वॅट, 750 वॅट, 1000 वॅट या क्षमतेचे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. मोल्डला दिलेली उष्णता त्या ठिकाणी टॉप प्लेटनला येऊ नये आणि मोल्डच्या उष्णतेचं विभाजन होऊ नये यासाठी मोल्ड आणि टॉप प्लेटन यांच्यामध्ये एक शीट बसवलेलं असतं. त्या शीटला ॲस्बेस्टॉस शीट असं म्हटलं जातं की जे शीट उच्च प्रकारचं उष्णतारोधक असतं ते शीट मोल्डचं तापमान टॉप प्लेटनला येऊ देत नाही. त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे त्या पार्टला त्या ठिकाणी म्हटलं जातं बॉटम प्लेटन. बॉटम प्लेटनवरच त्या ठिकाणी कॅव्हिटी मोल्ड जो आहे हा कॅव्हिटी मोल्ड त्या ठिकाणी बसवलेला असतो आणि या कॅव्हिटीमध्येच त्या ठिकाणी वस्तूच्या वजनाएवढी थर्मोसेट मटेरियलची पावडर जी आहे ही पावडर त्या ठिकाणी चार्ज केली जाते आणि त्या ठिकाणी त्या पावडरला वस्तूचा आकार जो आहे हा आकार त्या ठिकाणी दिलेला आपणास पाहावयास मिळतो. या पद्धतीने या ठिकाणी टॉप प्लेटनला कॅव्हिटी मोल्ड बसवलेला असतो. या कॅव्हिटी मोल्ड आणि सॉरी बॉटम प्लेटनला कॅव्हिटी मोल्ड बसवलेला असतो. कॅव्हिटी मोल्ड आणि बॉटम प्लेटन यामध्ये देखील त्या ठिकाणी ॲस्बेस्टॉस शीट बसवलेलं असतं. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मोल्डला उष्णता देण्यासाठी रॉड हीटर्स बसवलेले असतात. या रॉड हीटरचं टेम्परेचर त्या ठिकाणी टेम्परेचर रेग्युलेटरच्या साह्यानं अचूक नियंत्रित केलं जातं, कारण थर्मोसेट मटेरियलला आपण पुन्हा पुन्हा रिसायकल करू शकत नाही, रियूज करू शकत नाही. त्यामुळे या मशीनवर प्रोसेसिंग करत असताना त्या मटेरियलच्या वितरण बिंदूचा आपणास चांगल्या प्रकारे अभ्यास जो आहे हा अभ्यास करूनच मगच त्या ठिकाणी ते जे मटेरियल आहे ते मटेरियल आपल्याला प्रोसेसिंग करावं लागतं. या पद्धतीनं या ठिकाणी कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनचे भाग पाहत असताना पुढचा भाग येतो तो टॉगल. मोल्ड टॉप प्लेटनचा मोल्डची हालचाल करण्यासाठी, मोल्ड बंद करण्यासाठी, मोल्ड उघडण्यासाठी आणि मोल्डवर योग्य तो दाब देण्यासाठी या हँड लिव्हर प्रेस कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनमध्ये टॉगलचा उपयोग केला जातो आणि ही टॉगल ऑपरेट करण्यासाठी स्ट्रोक हँडलचा उपयोग करून त्या ठिकाणी मोल्डची जी हालचाल आहे, मोल्ड दोन्ही मोल्ड एकमेकांपासून जवळ आणले जातात, मोल्डवर योग्य तो दाब दिला जातो व त्या ठिकाणी तो मोल्ड आहे हा मोल्ड उघडला किंवा बंद केला जातो. या पद्धतीनं आपल्याला हँड कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनचे विविध भाग जे हे भाग त्या ठिकाणी सांगता येतील. यानंतर आपण कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनची कृती अभ्यासणार आहोत, प्रोसिजर अभ्यासणार आहोत. ही प्रोसिजर अभ्यासत असताना सर्वप्रथम त्या ठिकाणी मोल्डवर कुठल्याही प्रकारचा दाब न देता मोल्ड बंद केला जातो, याला म्हटलं जातं प्री हीटिंग ऑफ मोल्ड. प्री हीटिंग नंतर त्या ठिकाणी मोल्डला मटेरियलच्या वितरण बिंदू प्रमाणे तापमान आल्याचं टेम्परेचर रेग्युलेटरवर दर्शविल्यानंतर त्या ठिकाणी मोल्ड कॅव्हिटी आणि कोअरला मोल्ड रिलेजिंग व्हॅक्स लावून मोल्डच्या कॅव्हिटीमध्ये वस्तूच्या वजनाएवढं मटेरियल चार्ज केलं जातं, त्याला चार्जिंग ऑफ मोल्ड असं म्हटलं जातं. चार्जिंग ऑफ मोल्ड. तिसरा त्या ठिकाणी आपल्याला प्रोसिजर सांगता येईल त्या ठिकाणी क्युरिंग ऑफ मोल्ड, सॉरी डिगॅसिंग ऑफ मोल्ड. मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे मोल्ड कॅव्हिटीमधील हवा बाहेर निघून जाण्यासाठी त्याचबरोबर उष्णतेमुळे थर्मोसेट मटेरियलमध्ये निर्माण झालेले गॅसेस बाहेर निघून जाण्यासाठी
हा जो मोल्ड आहे हा मोल्ड बंद करून 3 ते 5 एमएम उघडून पुन्हा बंद केला जातो, यास डीगॅसिंग असं म्हटलं जातं किंवा त्याला ब्रीदिंग असं देखील म्हटलं जातं. ब्रीदिंग टाइमवरच वस्तूची किंवा प्रॉडक्टची जी क्वालिटी आहे ही क्वालिटी देखील अवलंबून असते. पहा त्यानंतर पुढचा त्या ठिकाणी सायकल आहे ती म्हणजे क्युरिंग ऑफ मोल्ड. ऑफ मोल्ड या ठिकाणी डिगॅसिंग पूर्ण झाल्यानंतर मोल्ड वर योग्य तो दाब देऊन मोल्ड बंद केला जातो आणि थर्मोसेट मटेरियलचे मधील यांत्रिक आणि इलेक्ट्रिक गुणधर्म विकसित होऊन मटेरियलने मोल्ड कॅव्हिटीचा आकार धारण करण्यासाठी जो वेळ दिला जातो याला क्युरिंग ऑफ मोल्ड असं म्हटलं जातं. क्युरिंग टाइम हा सायकल परत्वे किंवा जॉबच्या जाडी परत्वे बदलला देखील जातं. या क्युरिंग टाइममध्येच त्या ठिकाणी थर्मोसेट मटेरियलची जी बल्क पावडर असते हा बल्क फॅक्टर विकसित होऊन त्या ठिकाणी ते जे मटेरियल आहे ते मटेरियल मोल्ड कॅव्हिटीचा आकार धारण करत असते. हा आकार धारण करणं म्हणजेच प्रॉडक्ट तयार होणं असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग क्युरिंग पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी ओपनिंग आणि जॉब इजेक्शन अँड जॉब इजेक्शन मोल्ड ओपन केला जातो आणि मोल्ड कॅव्हिटी मधील जॉब बाहेर काढून त्याचं जे फिनिशिंग आहे हे फिनिशिंग केलं जातं, यालाच आपण ओपनिंग अँड जॉब इजेक्शन असं या ठिकाणी म्हटलं जातं. अशी असणारी ही जी हँड कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन आहे, या कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनवर काम करत असताना मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची सुरक्षितता घ्यावी लागते. ती सुरक्षितता सर्वप्रथम आपल्याला असं सांगता येईल की मशीनला इलेक्ट्रिकवर काम करत असल्यामुळं आर्थिंग दिलेली असली पाहिजे. आर्थिंग दिल्यामुळं त्या ठिकाणी काम करत असताना जर शॉर्ट सर्किट झालं तर त्या ठिकाणी आपल्याला धोका पोहोचण्याची शक्यता नसते. म्हणून त्या ठिकाणी मशीनवर काम करत असताना मशीनला आर्थिंग दिलेली आहे किंवा नाही ते चेक करावं. दुसरी गोष्ट, या ठिकाणी मशीनवर आपण काम करत असताना गरम मोल्डच्या सानिध्यामध्ये मटेरियलची पावडर पॅलेट्स चार्ज करत असतो, त्यामुळं त्या ठिकाणी मोल्ड गरम मोल्डजवळ आपल्याला हात न्यावा लागतो. त्यासाठी मशीनवर काम करताना आपल्याला नेहमी लेदर हँडग्लोजचा की जे उष्णता रोधक असले पाहिजे चांगल्या प्रकारचे या हँडग्लोजचा वापर करावा आणि मगच त्या ठिकाणी मशीनवर काम करावं. दुसरी गोष्ट, मोल्ड पासून जॉब वेगळा करत असताना इजेक्टर पिन्सचा वापर करावा किंवा तांबे किंवा पितळी पट्टीच्या सहाय्यानं तयार झालेला जॉब मोल्ड पासून वेगळा करावा. या पद्धतीनं आपल्याला कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनवर काम करताना कशा प्रकारे सुरक्षितता घेतली गेली पाहिजे याविषयी सांगता येईल. यानंतर आपण या मशीनवर वेगवेगळ्या प्रकारचे जॉब तयार करत असताना जॉब बनविताना वेगवेगळ्या प्रकारचे दोष निर्माण होतात, ते दोष आपणास त्या ठिकाणी माहिती असले पाहिजेत, ते दोष आपल्याला त्या ठिकाणी दूर करता आले पाहिजेत, तरच आपण चांगल्या प्रकारचं ऑपरेटर होऊ शकतो. यासाठी कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनचे मधील त्या ठिकाणी दोष कारण उपाय यांचा देखील त्या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनवर काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे जे दोष निर्माण होतात त्यांना आपण फॉल्ट्स असं म्हणतो. हे फॉल्ट्स त्या ठिकाणी एक तर कामगाराच्या चुकीमुळे टेम्परेचर योग्य प्रकारे सेट न केल्यामुळं, योग्य प्रकारचा दाब न दिल्यामुळं किंवा मटेरियल डिग्रेड असल्यामुळं, चांगल्या क्वालिटीचं मटेरियल नसल्यामुळं या प्रकारचा जो दोष आहे हे दोष निर्माण होऊ शकतात. पा मग हे दोष आपल्याला दूर करता आले पाहिजेत, त्यांचं त्या ठिकाणी कॉसेस आपल्याला माहिती असले पाहिजेत आणि त्याचे रेमिडीज देखील आपल्याला माहिती जे ते माहिती असलं पाहिजे. पहिला त्या ठिकाणी आपल्याला दोष सांगता येईल तो म्हणजे शॉर्ट शॉट. वस्तू तयार करता असताना जॉब अर्धवट येण्यामागचं कारण असं आहे की आपण मोल्ड कॅव्हिटी मध्ये वस्तूच्या वजना एवढी पावडर त्या ठिकाणी अपलोड केली नाही, चार्ज केली नाही मोल्ड कॅव्हिटी मध्ये, तर त्या ठिकाणी वस्तू शॉर्ट येण्याची शक्यता असते. या कारणामुळे त्या ठिकाणी वस्तू शॉर्ट आली तर आपल्याला त्या ठिकाणी सर्वप्रथम काय करावं लागेल, मोल्ड कॅव्हिटी मध्ये वस्तूच्या वजना एवढं मटेरियल फिल करावं लागेल.
आणि हे मटेरियल फिल करून मगच आपल्याला त्या ठिकाणी जॉब बनवावा लागेल। त्यानंतर त्या ठिकाणी जॉब बनत असताना त्या ठिकाणी फ्लॅश, जॉबला जर फ्लॅश येत असेल तर त्या ठिकाणी आपण मोल्ड कॅव्हिटी मध्ये वस्तूच्या वजनापेक्षा खूप अधिक मटेरियल चार्ज केलेला आहे, त्यामुळे देखील जॉबला फ्लॅश येतो। त्याच पद्धतीने मोल्ड बंद करताना आपण वेगाने बंद केला तर कॅव्हिटी मधील पावडर मोल्ड कॅव्हिटी मध्ये असणारी जी हवा आहे या हवेमुळे बाहेर त्या ठिकाणी येऊन जॉबवर फ्लॅश येऊ शकतो। यासाठी त्या ठिकाणी मोल्ड बंद करताना योग्य त्या वेगाने बंद केला पाहिजे। त्याचबरोबर त्या ठिकाणी मोल्ड कॅव्हिटी मध्ये मटेरियल चार्ज करताना योग्य तेवढे मटेरियल जे हे मटेरियल त्या ठिकाणी चार्ज केलं गेलं पाहिजे। पुढचा तिसरा दोष आपल्याला सांगता येईल पा, पोरोसिटी, सच्छिद्रता। जर मोल्डला योग्य ते टेम्परेचर आलेलं नसेल, मोल्ड मध्ये त्या ठिकाणी योग्य तो दाब दिला नसेल मोल्ड वर, किंवा मटेरियल डिग्रेड झालेलं असेल, तर या प्रकारचा पोरोसिटी सच्छिद्रता जॉब जो आहे हा जॉब त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे तो जो जॉब आहे तो जॉब त्या ठिकाणी सच्छिद्र होतो, योग्य प्रकारे क्युरिंग न झाल्यामुळं त्या ठिकाणी ते जे जॉब आहे त्या जॉबला योग्य क्वालिटी जी आहे ही क्वालिटी आपल्याला मिळत नाही। पुढचा त्या ठिकाणी दोष आपल्याला सांगतात ब्रिटलनेस, ठिसूळ। जॉब ठिसूळ केव्हा येतो? एक तर त्या ठिकाणी जॉबची जाडी एकदम कमी असेल तर जॉब ठिसूळ येतो, किंवा त्या ठिकाणी मटेरियलचं टेम्परेचर अधिक झाल्यामुळं मटेरियल झळाल्यामुळं त्या ठिकाणी तो जो जॉब आहे तो जॉब त्या ठिकाणी ठिसूळ आलेला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो का। पुढचा दोष आपल्याला सांगता येईल पा की कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनवर जॉब बनवतानंतर जॉबवर फोडे येणे, फोडेला ब्रिस्टल्स आपण म्हणू, आपण डिगॅसिंग केलं नाही, मोल्ड कॅव्हिटी मधील हवा बाहेर जाण्यास मार्ग दिला नाही, किंवा जर त्या ठिकाणी मोल्ड मध्ये गॅसेस किंवा हवा बाहेर जाण्यास मार्ग दिला नाही, मोल्डचं टेम्परेचर प्रमाणापेक्षा अधिक वाढलं, तरी देखील या प्रकारचा दोष आहे। हा दोष त्या ठिकाणी निर्माण ब्रिस्टल्स निर्माण होतात, किंवा त्या ठिकाणी जर प्रोसेसिंग करणारी जी पावडर आहे पॅलेट्स आहे यांच्यामध्ये आर्द्रता किंवा ओलावा जर असेल तर त्या ठिकाणी तो जो तयार झालेला जॉब आहे त्या जॉबवर ब्रिस्टल्स निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळेल। यासाठी आपल्याला कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनवर मटेरियल प्रोसेस करत असताना सर्वप्रथम ड्राइंग ओव्हनमध्ये ते जे मटेरियल आहे ते मटेरियल ड्राय करून घ्यावं लागेल आणि मग नंतर त्या ठिकाणी ते जे मटेरियल आहे ते मटेरियल प्रोसेसिंगसाठी वापरावं लागेल। तर या पद्धतीनं आपल्याला हँड कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनविषयी माहिती जी आहे ही माहिती त्या ठिकाणी सांगता येईल। मशीनविषयी काही अडचणी असतील, शंका असतील तर आपले क्वेश्चन्स त्या ठिकाणी पाठवा आणि मी तयार केलेला जो चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार।